महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. गुणरत्न सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. तर पुण्यातील गुन्ह्यात अटकपूर्व जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. तर आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. गुणरत्न सदावर्ते यांना अनेक दिवसांपासून अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्यावर 2 ते 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. आता सध्या त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. पुण्यातील गुन्ह्यात त्यांना हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तर आपण पाहतोय एसटी कर्मचाऱ्यांनी जो शरद पवारांच्या घरावर हल्ला केला होता आणि शिवाय इतर काही गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. सूरज, काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळत आहेत? नक्की, सदावर्ते यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आजच आपण पाहिलं तर कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा हा पुन्हा अर्थरोडला दिलेला आहे आणि दुसरीकडे पुणे पोलीस हे पुन्हा एकदा सदावर्तेचा ताबा स्वीकारण्यासाठी आले असताना मुंबई हायकोर्टाची जी सुनावणी सुरू होती त्या दरम्यान पुणे पोलिसांनी ताबा अद्याप घेतलेला नव्हता. मात्र आता सदावर्ते यांना दिलासा हायकोर्टाकडनं मिळालेला आहे. जो काही गुन्हा आहे त्याच्या अटी आणि शर्ती यांवरती सदावर्ते हे संपूर्ण प्रकारे पोलिसांना सहकार्य करतील आणि त्या आधारावरती सदावर्ते यांना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सदावर्ते यांच्याकडनं असंही सांगण्यात आलेलं आहे जे व्हॉइस सॅम्पल हवे ते देखील आम्ही द्यायला तयार आहोत. त्यावर जे जी प्रक्रिया पोलिसांना हवी आहे, जिथे जिथे सहकार्य करणं गरजेचं आहे, ते संपूर्ण पद्धतीने आम्ही सहकार्य पोलिसांना करू आणि त्याच आधारावरती आता हा जामीन मंजूर केलेला आहे. अद्याप ज्या नियम अटी आहेत त्या पूर्णपणे आलेल्या नसून मात्र बेसिक पोलिसांना सहकार्य करण्याच्या आधारावरती आज अटकपूर्व जामीन हा मंजूर करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणात तब्बल 118 कामगारांसह सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती आणि हा गुन्ह्याचा कट हा परळच्या क्रिस्टल सोसायटीच्या गच्चीवरती रंगला होता आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई देखील केल्याचं पाहायला मिळतं. धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय गुणरत्न सदावर्तेंना हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. पुण्यात पुढच्या बातमीकडे. पुण्यातील विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात दाखल गुन्ह्याप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये सदावर्तेंचं उपोषण सुरू झालंय. त्यांनी अन्न न घेण्याचं ठरवल्याची सरकारी वकिलांची माहिती आहे. तर जेलमध्येच त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे त्यामुळे ताबा मिळण्यात उशीर होतोय. तर सरकारी वकील अरुणा पै यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. आपण पाहतोय मागील 15 दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते जेवत नसून ज्या ज्या पोलीस ठाण्यामध्ये ते कस्टडीत आहेत त्या ठिकाणी त्यांनी जेवण घेतलं नाही असं यावेळी सांगण्यात येत आहे. दरम्यान कस्टडीमध्ये असताना वेळोवेळी सदावर्तेंना जेवण ग्रहण करण्याची विनंती पोलीस करत होते मात्र सदावर्ते सकाळ संध्याकाळ फक्त ज्यूस पीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.